मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी दोन अत्यंत महत्वाचे अपडेट समोर आलेले आहेत आता सरकारकडचे पैसे संपलेले आहेत आणि म्हणूनच लाडक्या बहिणींना कोणत्याही प्रकारचा बोनस सरकारला देता येणार नाही गेल्या पंधरा तारखेपासून पाच सहा दिवसांपासून लाडक्या बहिणी साडेपाच हजार रुपयांकडे आशा लावून बसल्या होत्या की आम्हाला हा बोनस मिळेल आणि आमची दिवाळी आनंदात आम्ही साजरी करू अनेक बहिणींनी तर त्या ठिकाणी उधारीवरती किराणा कपडे या गोष्टींची सुद्धा खरेदी केली होती तर ही पहिली अपडेट आहे की पैसे संपलेले आहेत आणि आता दिवाळी बोनस वगैरे काहीही मिळणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट आता इथून पुढचे जे हप्ते आहेत तर ते मिळणार की नाही फार मोठा गहन प्रश्न निर्माण झालाय कारण यापूर्वीचे जुलैपासून ते नोव्हेंबर पर्यंतचे हप्ते पाच हप्ते सरकारनं महिलांना वाटप केले तब्बल साडेसात हजार रुपये शासनाकडून वाटण्यात आले तुम्हाला देखील साडेसात हजार मिळाले असतील जर मिळाले नसतील तर कमेंट करून सांगा किंवा मिळाले असतील तर तरीही सांगा की हो आम्हाला साडेसात हजार रुपये आले परंतु आता पुढे जे हप्ते मिळणार आहेत म्हणजे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च पुढे जे हप्ते मिळणार आहेत तर त्याच्यासाठी जर पैसे संपले असतील तर हे हप्ते येणार तरी कुठून तर चला अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे अगदी एक एक मिनिट यातला महत्त्वाचा आहे लाडकी बहीण योजनेचं भवितव्य नक्की काय असणार आहे हे आपल्याला यातून समजून घ्यायचं तेव्हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आत्ता सगळ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो की तुम्ही व्हिडिओ पाहता तुम आम्ही अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो परंतु तुम्ही व्हिडिओ पाहण्याच्या नादात व्हिडिओला लाईक करणं मात्र विसरून जाता तेव्हा सर्व ताईंना सर्व आमच्या बहिणींना विनंती आहे की व्हिडिओ पाहता पाहता व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला लाडकी बहीण योजना चालू ठेवायची आहे की नाही तुमची इच्छा काय आहे लाडकी बहीण योजना चालू राहावी की बंद पडावी तुमची इच्छा काय आहे कमेंट करून सांगा जेणेकरून सरकारवरती प्रेशर येईल आणि सरकार ही योजना कधीच बंद करणार नाही जितक्या जास्त कमेंट तुम्ही कराल तितकं जास्त सरकारला कळेल की लाडक्या बहिणींचं मत आहे आपल्याला लाडक्या बहिणींना पैसे द्यावेच लागणार आहेत चला तर अत्यंत महत्वाचं अपडेट आहे या अपडेटला आपण सुरुवात करूया बघा लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेला स्थगिती लाडकी बहीण योजनेला स्थगिती महिलांना पैसे मिळणार की नाहीत जाणून घ्या स्पष्टपणे सांगितलं की योजना स्थगित झालेली आहे आणि आता इथून पुढे महिलांना पैसे मिळणार की नाही दोन गोष्टी आहेत एकतर जो साडेपाच हजारांचा बोनस आहे तो मिळेल ना की नाही आणि दुसरी गोष्ट पुढचे हप्ते मिळणार की नाही बघा महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अतिशय सुपरहिट ठरलेली आहे लाडकी बहीण योजनेत महाराष्ट्रातील महिलांना सरकार दर महिन्याला दीड हजार रुपये त्या ठिकाणी त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करत आहे आणि या योजनेत आता महिलांच्या खात्यात आत पुढचा हप्ता येणार नाही बघा स्पष्टपणे सांगितले की या योजनेत आता महिलांच्या खात्यात आत। तुम्हाला स्पष्टपणे दाखवते पा या योजनेत आता महिलांच्या खात्यात आत पुढचा हप्ता येणार नाही अगदी स्पष्टपणे सांगण्यात आले आतापर्यंत जर पाहिलं तर आतापर्यंत महिलांना पाच महिन्यांचे हप्ते देण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये बघा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे हप्ते तर सरकारनं ॲडव्हान्समध्ये महिलांच्या खात्यात जमा केले तुम्हाला माहिती आहे की तीन तीन हजार रुपये ॲडव्हान्समध्ये सरकारनं जम, जमा केले परंतु दरम्यान आता पुढचा हप्ता येणार नसल्याच्या चर्चा होता हेत। आता जे हप्ते आहेत ते मात्र येणार नाहीत अशी चर्चा राज्यभर रंगलेली आहे हा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सध्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांचं वारं वाहत आहे कारण निवडणुकीची आचारसंहिता राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे आणि त्यामुळेच अनेक योजनांना तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे सगळ्यांना माहीत असेल मंगळवारपासून पंधरा ऑक्टोबरच्या दुपारपासून आपल्या राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे आणि आता सरकारला कोणतेही नवीन निर्णय घेता येणार नाहीत कोणताही जी आर काढता येणार नाही कोणत्याही घोषणा करता येणार नाहीत आणि ज्या चालू योजना होत्या तर त्या योजनांना सुद्धा तात्पुरती स्थगिती द्यावी लागलेली आहे बरोबर आणि याच्यामध्ये आपली लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना बी वाय इथेचा सुद्धा समावेश आहे बघा आचारसंहितेच्या काळात मतदारांवरती प्रभाव टाकणाऱ्या योजना बंद कराव्यात अशा सूचना निवडणूक आयोगानं दिलेल्या आहेत निवडणूक आयोग काय म्हणतो की ज्या ज्या योजनांचा मतदारांवरती प्रभाव पडतो आता मतदार कोण तर लाडक्या बहिणी मतदार आहेत त्या वीस तारखेला त्या ठिकाणी जाऊन मतदान करणार आहेत इलेक्शनमध्ये आणि म्हणून त्या लाडक्या बहिणींवर जर प्रभाव पडत असेल तर त्या योजना तात्काळ बंद कराव्यात असे आदेश निवडणूक आयोगानं दिलेले आहेत आणि त्यामुळेच लाडकी बहीण योजनेचा निधी महिला व बालकल्याण विभागानं थांबवलेला आहे बघा तुम्ही पाहिलं असेल सोशल मीडियावर अगदी पंधरा तारखेपासून सर्वत्र व्हिडिओ येत आहेत की <coughs> लाडकी बहीण योजनेचा जो बोनस आहे पाच हजार पाचशे रुपये हा आज मिळणार उद्या मिळणार दुपारी मिळेल संध्याकाळी मिळेल परंतु सरकारचं धाडस शेवटी झालं नाही आणि महिला व बालकल्याण विभागानं लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबवलेले आहेत आता पैसे वाटप बंद केलेलं आहे आता हे आ, किती दिवस हे असं चालेल तर बघा विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पैसे मिळणार नाहीत स्पष्टपणे सांगितलंय जोपर्यंत निवडणुका पार पडत नाहीत निवडणूक वीस तारखेला आहे निकाल तेवीसला आहे निवडणूक होईपर्यंत म्हणजे किमान वीस तारखेपर्यंत आता महिलांना वाट पाहावी लागेल त्यांना कसलेही पैसे मिळणार नाहीत आता महिलांना थेट डिसेंबर महिन्यात बघा थेट डिसेंबर महिन्यात पैसे मिळणार आहेत आता हा ऑक्टोबर पण जाईल नोव्हेंबर पण जाईल आणि महिलांना थेट डिसेंबर महिन्यात त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता महिलांना थेट डिसेंबर महिन्यातच मिळू शकतो लाडकी बहीण योजनेला तात्पुरती स्थगिती सध्या तरी देण्यात आलेली आहे आता त्यांनी सांगितलं आहे डिसेंबर परंतु बघा खाली बघा खाली महत्वाची माहिती आहे त्यातून कळेल की डिसेंबर मध्ये तरी पैसे मिळतात की नाही लाडकी बहीण योजनेला स्थगिती नक्की का बरं मिळाली तर बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना निधी वाटप केला जातो म्हणजे महिलांना पैसे वाटले जातात निधी म्हणजे पैसे ज्या योजनांमधून मतदारांवरती प्रभाव पडतो त्या योजना त्वरित थांबवल्या पाहिजेत अशा सूचना निवडणूक आयोगानं दिल्या आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी दिला जात आहे मोठ्या प्रमाणावर पैसा वाटला जात आहे आणि या योजनेत सध्या निधीचं वितरण थांबवण्यास सांगितलेलं आहे बघा स्पष्ट आदेश आहेत लाडकी बहीण योजनेत कोणताही पैसा वाटू नका असं सांगितलं आणि म्हणूनच या योजनेला तात्पुरती स्थगिती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता महत्वाची गोष्ट बघा या संपूर्ण बातमीमध्ये तुम्हाला कुठेही त्या ठिकाणी असा उल्लेख आढळत नाही की लाडक्या बहिणींना जो दिवाळी बोनस आहे किती पाच हजार पाचशे रुपयांचा तर या दिवाळी बोनसबद्दल कुठेही चर्चा केलेली दिसून येत नाही सरकारनं आता अनेक वृत्तवाहिन्यांनी वृत्त दिले की सरकार साडेपाच हजार रुपये देणार आहे देणार आहे देणार आहे आणि ते दोन टप्प्यात म्हणजे पहिल्या टप्प्यात तीन हजार अधिक दुसऱ्या टप्प्यात अडीच हजार असे पाच साडेपाच हजार रुपये देणार आहे परंतु आता तुम्ही पाहिलं असेल की पुढचे हप्ते द्यायचीच या ठिकाणी पंचायत निर्माण झालीसारखी झाल्यासारखी सर, वाटू लागले आणि म्हणून आता हा जो दिवाळी बोनस आहे तर त्याचं नक्की काय होईल याबाबत मोठी शंका उपस्थित होते आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची एक सूचना या ठिकाणी मी सांगून टाकतो हे बघा लाडक्या बहिणींना अत्यंत ही महत्वाची गोष्ट आहे ती सगळ्यांनी नीट ऐका इलेक्शन संपल्यानंतर म्हणजे निवडणूक झाल्यानंतर एक अत्यंत महत्वाची गोष्ट घडणार आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे ज्या ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीनं लाभ घेतलाय त्या सगळ्या महिलांकडून पैशांची वसुली लावली जाणार आहे प्रत्येक अर्जाची काटूक काटेकोरपणे पडताळणी केली जाणार आहे आणि अशातच एक अपडेट येऊन पडलंय की एकतीस तारखेपर्यंत किती एकतीस तारखेपर्यंत महिलांनी एक छोटंसं काम ताबडतोब करून घ्यायचं किती एकतीस तारखे एकतीस ऑक्टोबरपर्यंत ते काम म्हणजे आपल्या रेशन कार्डची ई के वाय सी करायची रेशन कार्ड के वाय सी ही के वाय सी जर तुम्ही केली नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पुढच्या हप्त्याचे पैसे अजिबात मिळणार आहेत पुढचे हप्ते मिळणार नाहीत हो आणि सोबतच तुम्हाला रेशन कार्डवर जो जो काही लाभ मिळत होता ज्याच्यामध्ये तीन मोफत गॅस सिलेंडरची योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तर तिचे देखील पैसे तुम्हाला मिळणार नाहीत म्हणजे तीन मोफत गॅस सिलेंडरमध्ये तीन गॅस सिलेंडर आपल्याला फ्रीमध्ये मिळणार आहेत आठशे तीस आठशे तीस रुपयांचे ते सुद्धा मिळणार नाहीत रेशन कार्डवर आपल्याला जे धान्य मिळत होतं कुपनवर ते सुद्धा मिळणार नाही आणि म्हणून अत्यंत महत्वाची गोष्ट आहे एकतीस तारखेपूर्वी आपण रेशन कार्डची ई केवायसी करून घ्या ई केवायसी कशी करायची अगदी थोडक्यात सांगतो आपल्या रेशन कार्डवर ज्या ज्या व्यक्तींची नावं आहेत अशा सगळ्यांना तुम्ही घ्या सोबत घ्या आणि ज्या ठिकाणी रेशन दुकानदार आहे ज्या दुकानातून तुम्ही धान्य आणता त्या दुकानामध्ये जाऊन आपण त्या ठिकाणी सगळ्यांचे अंगठे द्यायचे आहेत त्या दुकानदाराकडे एक ई पॉस नावाचं मशीन आहे त्या ई पॉस मशीनवरती अंगठे द्यायचे आहेत त्याला आधार कार्डची एक एक झेरॉक्स द्या बस तुमची ई के वाय सी रेशन कार्ड ई के वाय सी पाच मिनिटाच्या आत होऊन जाते हे काम करणं गरजेचं आहे आता जर आपण एकतीस ऑक्टोबर पूर्वी जर हे काम केलं नाही तर काय होईल तर ज्या ज्या व्यक्तींची ई केवायसी करायची राहून गेली आहे तर अनेकांना वाटतं की फक्त कुटुंब प्रमुखाने जायचं आणि ई केवायसी करायची तर असं नाही फक्त कुटुंब प्रमुख नाही रेशन कार्डवर जेवढ्या माणसांची नावं आहेत सगळ्यांनी तिथं जावं लागतं आता हा जो निर्णय शासनाने घेतला या पाठिमागचा उद्देश समजून घ्या बऱ्याचशा कुटुंबातले व्यक्ती मयत होतात मृत्यू पावतात परंतु तरी देखील त्या माणसाच्या नावावरती कुपन येतच राहतं तर सरकारला ते आधी बंद करायचंय जे व्यक्ती मयत झाले आहेत त्यांचं कूपन बंद करायचं आहे आणि म्हणून त्यांनी ही शक्कल लढवली ही ई के वाय सीची आणि म्हणून तुम्ही काय करा जेवढे लोक आहेत त्या सगळ्यांना घेऊन त्या ठिकाणी जायचे आणि ई पॉस मशीनवरती आपण ई e के वाय सी रेशन कार्ड ई के वाय सी करायची आहे तरच आपल्याला इथून पुढे येणाऱ्या सरकारी योजनांचे सगळे लाभ त्या ठिकाणी मिळणार एक आहेत एकतीस तारखेनंतर मला नाही वाटत की सरकार काही हे करेल आणि हो दिवाळीचा शिधा आनंदाचा शिधा तो देखील या दिवाळीत मिळायला सुरुवात झाली आहे एक किलो तेल एक किलो रवा त्या ठिकाणी एक तीन चार वस्तू आहेत रवा आहे तेल आहे मात्र अजून एक दोन तीन वस्तू आहेत तर त्या सगळ्या वस्तू त्याखाली मिळायला सुरुवात झाली तर त्यासाठी सुद्धा रेशन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचं आहे फक्त शंभर रुपयात ती किट ती आनंदाचा सुद्धा आपल्याला मिळायला सुरुवात झाली तर तोसुद्धा आहे तर हे महत्त्वाचं काम तुम्ही करून घ्या त्याशिवाय आपल्याला पुढचे हप्ते त्या ठिकाणी मिळायला अडचण येऊ शकते तर हे होतं आजचं महत्वाचा अपडेट व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त बहिणींपर्यंत ही महत्वाची माहिती पोहोचवा जेणेकरून त्यांचे पुढचे हप्ते बाधित होणार नाहीत कमेंट करून सांगा की तुम्हाला पुढचे हप्ते हवे आहेत की नाही जास्तीत जास्त कमेंट करा सरकारला कळू द्या की महिलांची खूप इच्छा आहे की लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी चालू राहावी म्हणून आणि या योजनेच्या प्रत्येक नवीन अपडेटसाठी आणि सोबतच सगळ्या योजनांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा म्हणजे एकही योजना तुमच्यापासून मिस होणार नाही जास्तीत जास्त पैसे तुम्हाला वर्षभर येत राहतील या ठिकाणी आपण थांबत आहोत धन्यवाद